आता जिल्ह्यात आपले एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ह्या सर्वांच्या म्हणजे 10 विधानसभा मतदारसंघामधील मीडियाशी संबंधित कामकाज या ठिकाणून चालतं आणि ज्या दिवशी आचारसंहिता जाहीर झाली तेव्हा हा सेल स्थापन करण्यात आला आणि आता पूर्ण क्षमतेने ॲक्टिवेट झालेला आहे. इथं किमान 30 कर्मचारी आहेत. इथं 6 ते 7 प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर काम चालतं. सोशल मीडिया असेल, सायबर सेल असेल, वृत्त विभाग आहे, कात्रणांचा विभाग आहे, दैनंदिन राजकीय जाहिरातींचा खर्च काढण्यासाठी खर्च करणारी टीम आहे. तर असं वेगवेगळ्या प्रकारे काम चालतं आणि दैनंदिन स्वरूपात सर्व वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, तर अशा सर्व माध्यमांचं स्कॅनिंग होतं आणि त्या त्या पद्धतीनं त्यांनी राजकीय जाहिराती केल्या असतील किंवा पेड स्वरूपात काही ॲडव्हर्टायझिंग सोशल मीडियावर केलं असेल तर त्याचं स्कॅनिंग होतं, त्याचं पूर्वप्रमाणीकरण झालं आहे की नाही हे पाहिलं जातं आणि संबंधित जाहिरातीसाठी किती खर्च आला आहे हा काढून खर्च समितीला दिला जातो. उमेदवाराला 40 लाखाचं लिमिट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या खर्चाचा अंतर्भाव केला जातो आणि निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेसंबंधी काही चांगल्या बातम्या किंवा निगेटिव्ह बातम्या काही ठिकाणी काही म्हणजे प्रशासनाकडून काही गोष्टी चुकत असतील तर त्यासुद्धा निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं जातं आणि त्याच्याबाबत खुलासे वगैरे सादर करण्याचंही काम या ठिकाणून चालतं. किती मॅनपॉवर आहे, किती खात्यातली लोक आहेत? आता 30 अधिकारी कर्मचारी आहेत आणि साधारण असं किती विभागांचे असं नाही पण मोस्टली जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, GST विभाग आहे, पुन्हा इथलाच नियोजन विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागातून सिलेक्टेड लोक घेतलेत की या माध्यम कक्षाशी निगडीत त्यांचं कामकाज असेल किंवा त्यांची मदत होईल असे निवडलेले आहेत. पोलीस विभागाची सायबर सेलची टीम आहे आपल्याकडे. आणि किती निवडणूक मतमोजणी पर्यंत हा निकाल चालला? हा पूर्ण वेळ चालतो, म्हणजे ज्या दिवशी आचारसंहिता झाली म्हणजे थोडक्यात 15 ऑक्टोबर पासून ते आता 25 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. गोकुळ सोबत गोकुळ.